एक एका साह्य करू, एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत, कोण जाणे कैशी परी पुढे उरी ठेविता, अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण, कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता, तुका म्हणे अवघी जोडी ते आवडी चरणांचे, कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता। पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका समचरणम सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगननीत पाणीमंडनम मंडराणाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलासम विठ्ठलम चिंतयामि। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्ष्यभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम प्रणमामि। आता हृदया फुले चौफाळून या भले वरे बैसव पावले श्री गुरुंचे, किंवा आत्मरूप गणेशु केली आस्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरुंचे विठ्ठल विठ्ठल। उपस्थित प्रेमळ संत सज्जनो, आता बस करू आपणा सर्वांच्या अर्थात भगवत चिंतन प्रित्यर्थ कार्यक्रमाच्या अंतर्गत नियोजित वेळेतील नियोजित सेवे अंतरंगात निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंत जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा चार चरणाचा संपूर्ण अभंग आपला पाठ नसला तरी एक चरण सर्वांचंच पाठ आहे। थोडं वेगळ्या पद्धतीनं का होईना, एकमेका का होईना, पण आमचा तो पाठ आहे। एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ, अंडरलाईन करण्यासारखं आहे। हे केवळ त्या काळात बोललं गेलं असं नाही तर ती आत्ताची काळाची गरज आहे या शब्दांची, त्या वाक्यांची आणि त्याच्या पूर्ततेची। संकल्पना जर पाहिली तर जगद्गुरु तुकोबारायांसारखे महात्मे संक्षिप्त विचार करणारे नाही, व्यापक दृष्टीचा विचार संतांकडे। एका क्षणात सांगायचं झालं तर तुम्ही तीनही चरण म्हणजे चार अभंग चरणांचा अभंग आहे, या तीन चरणामध्ये अवघी अवघी अवघे या शब्दांचा शब्दप्रयोग आहे। बघा कसे अवघे धरू सुपंथ, अवघे धन्य होऊ आता अवघे, पहिलंही अवघे अवघे, तुका म्हणे अवघी जोडी, इथे सुद्धा अवघे। हा अवघे शब्द आहे तो फार मोलाचा आहे, फार किमतीचा आहे। कदाचित एवढा व्यापक विचार तुमचा आणि माझा नाही, पण त्या संतांचा आहे। काय त्यातून साध्यता आहे हा जर विचार केला तर अतिशय सुरुवातीला सहजपणे म्हटले अवघे धरू सुपंथ। ए जन महाजनो गतव्य ए पंथहा, एकाच मार्गाने सगळ्यांनी चालावं अशी धारणा संतांची आहे। जेव्हा सगळ्यांचे मार्ग सोयीचे असतील चांगले असतील तर त्यावेळेला बाहेर जाण्याची गरज नाही। महाराज म्हणतात हे सगळ्या समाजाला त्या काळातही सांगितलं आणि आजही सांगण्याची गरज आहे। आता चिंतन करू आपण, तुकोबाराय म्हणतात एक काम करता येईल आपल्याला, सगळ्यांनी एक एकाला साह्य केलं तर या सुपंथाला आपल्याला स्वीकारता येईल, तो सुपंथ आपल्याला मार्गस्थ करता येईल। तुम्ही म्हणाल की आपण नंतर बघू तर काय जाणो, कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता, नंतर करू असा जर विचार मनात आणला तर क्षणभंगूर नाही भरवसा। या करोनाच्या काळात कुणाचा बोला तर खरं, कुणाचा काय भरोसा राहिला नाही, बोलता बोलता माणूस आपल्यापासून दूर होतोय। नंतर करू म्हणण्यासाठी आपल्याजवळ वेळ नाही हे सिद्धांत आपल्या समोर मांडलंय। कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता, नंतर करू असं म्हणणार कसं शक्य आहे। तुकोबाराय म्हणतात आलेली संधी माणसांनी सोडू नये आणि त्या संधीचा योग्य तो उपयोग करावा। मग काय करा, तुम्ही एकच करा, सगळ्यांना आपल्याला धन्यताला प्राप्त होता येतंय। अवघे धन्य होऊ आता, अवघे शब्दांच्या प्रयोगामध्ये लहानांपासून तो वृद्धांपर्यंत, स्त्रियांपासून तो पुरुषांपर्यंत, या समस्त विश्वकल्याणाच्या दृष्टीने महाराज म्हणतात अवघे। मग पशुआ पशादीत जरी जरी असले तरी सगळे मन आपण धन्य होऊ शकतो।
कसे होऊ धन्य, ही सर्टिफिकेट आम्हाला मिळेल कसे, तर त्याला धन्य होण्याकरता लागतं ते नामस्मरण, आणि ते नामस्मरण तुम्ही आणि मी केलं पाहिजे आणि करून घेतलं पाहिजे. उभय अर्थी बोलतोय, स्मरविता स्मरण, काहींना ते करून घेतलंही पाहिजे आणि तुम्ही आम्ही ते केलंही पाहिजे. जर असं घडलं तर तुकोबारे म्हणतात आपण सगळे धन्य होऊ. इतकंच नाही, खरं तर ही तुमची नी माझी प्राप्ती आहे. कोणती प्राप्ती आहे? तुका म्हणे अवघी जोडी. ही कधी प्राप्त होईल? तर ते आवडी चरणांची, या भगवंताच्या चरणाजवळ प्रीती निर्माण केलीत तर तुम्हाला आणि मला ही एकविधता निर्माण करता येईल. हा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठला श्री मुंबईश्वर नवतरुण वारकरी मंडळाच्या वतीनं संपन्न होणारा नामयज्ञ सप्ताह म्हणू आपण, काही अडचण नाही. सप्त्याचे 7 दिवस असले तरी हरिचिंतने किंवा स्मरे तो धन्य धन्य काळ, 2.5 दिवसाचा हा नामयज्ञ सप्ताह ज्यांच्या मार्गदर्शनाने, कुशल मार्गदर्शनाने कार्यान्वित आहे, तो या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत येऊन पोहोचलाय. उद्या काल्याचं कीर्तन आणि मग समारोप. या सप्ताहाचं आयोजक मार्गदर्शक माझे परमार्थातील माझे ज्येष्ठ बंधू प्रेम आदरणीय भक्त सहोदर हरिभक्तीपरायण श्रीरंग महाराज. महाराजांच्या कुशल मार्गदर्शनातून, अगदी नवतरुणांच्या कुशल साह्यतेतून आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीतून संपन्न होणारा कार्यक्रम. यापैकी गुणीजन गायनाचार्य असतील, मृदुंगाचार्य असतील, इथं उपस्थित असलेले कथा कीर्तनकार, विविध क्षेत्रातले मान्यवर, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीतून आलेली कार्यक्रमाची शोभा. वेढाला आजच्या कल्पनेचा विचार मांडून जातो. मी अभंगाकडे लगेचच प्रवेश करतो, मला आता फार विस्तार करायचं नाही. सहज सरळ अर्थ आपला आहे. या जगामध्ये सर्वसामान्य जर विचार केला तर तुमचं आमचं जगणं काही सर्वसाधारण असेल, पण साधू संतांचं या जगात येणं म्हणजे एक पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ आहे. जरा ऐकूया, तुमची आमची जबाबदारी तितकी नाही, देवाची सुद्धा जबाबदारी तितकी नाही जेवढी अधिक जबाबदारी माझ्या संतांची आहे. हे आपल्याला स्वीकारावं लागेल, मान्य करावं लागेल. तुमच्या आमच्याजवळ काहीच जबाबदारी नाही. देवाजवळ 3 जबाबदारी आहेत, तो देव स्वतः पार पाडतो. कोणत्या कोणत्या जबाबदारी आहेत सगळ्यांना माहिती आहे. भक्ता राखे, पायापाशी, दुर्जनाशी संवास संवारी, दुर्जनाचा नाश करायला, भक्ताला पायापाशी ठेवण्याला, आणि आहे तुका म्हणे धर्म संस्थापने यदा यदा ही धर्मस्य. धर्माकरता देव येतो, भक्तांचं रक्षण करण्याकरता देव येतो, आणि साधूचं निर्दळन करण्याकरता देव येतो. म्हणजे देवाला कामं किती आहेत बोलत चला. आता मी सांगितले तुम्हाला किती कामं आहेत, 3 कामं आहेत. खरं तर तुम्हाला आणि मला सुद्धा काम दिले आणि त्या कामाकरताच तुम्ही आम्ही आलो इथं, पण आम्हाला ते काम माहीत नाही. कोणतं काम आहे सगळ्यांनी आजच्या कीर्तनात ऐकून ठेवा. एकाच कामासाठी आम्ही सगळे आलो, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नभे. आपल्या सगळ्यांना तुम्हाला आणि मला एकच जबाबदारी दिली, एकच काम दिले, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपल्याला किती जणांना तो आपला झालाय अजून मला माहीत नाही. माझा तरी अजून झालाय की नाही मला शंका आहे, कारण देव माझा मी देवाचा असं आपण म्हटलं जातं, पण देवाने आपला आपलं म्हणावं तेव्हा खरी अर्थाने भक्ती आहे. बेठाला देवाजवळच्या 3 जबाबदारी आहेत, आपल्याजवळची 1च जबाबदारी आहे, आणि संतांकडे 5 जबाबदारी आहेत. जेवढा माणूस अधिक जबाबदार आहे तेवढा तो सक्षम आहे, तो मोठा ठरतो. 5 जबाबदारांनी संत आहेत, आपल्या सगळ्यांना प्रमाण माहिती आहेत, आणि याच्यामध्ये मी जास्त विचार करत नाही, म्हणून सगळ्यांना फक्त ऐकू जाईल एवढं तरी कळेवं. वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म आणि कुळाचारी नाम विठोबाचे. 5 गोष्टीसाठी संत खाली येतात. अवतार तुमा धराया कारण. चिंतन जर आपण ऐकलं तर साधूकडे संतांकडे येण्याची कारण मीमांसा वेगळी आहे. सर्व व्यापक असलेल्या परमात्म्याच्या भूमिकेतून
संतांनी आपली ही बुद्धी व्यापक केली, या समस्त विश्व कल्याणाकरता संतांचं जीवन आहे, अर्थात त्यांचं जगणं आहे. विठ्ठला, आपण जर या विचार केलात तर या विश्वकल्पनेचा विचार अगदी ऐका, आपण किती संक्षिप्त विचार करतो त्याचा परिणाम काय, आणि व्यापक विचार केला तर त्याचा परिणाम काय. एकच उदाहरण अगदी तुम्हाला ज्ञात असेल असं समजून मी तुमच्या समोर मांडतो. आपल्याकडे रविवारचा दिवस आहे, आपण कुटुंबातली माणसं आहोत असं गृहीत धरा. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे कुटुंबातली माणसं आहोत असं गृहीत धरा. आपल्या कुटुंबातली संख्या किती आहे हो, बोला ना तुम्ही काहीतरी. हम दो, बोलत चला तुम्ही. हम दो, हमारे दो. आणि आई बाबाला कुठे टाकायचं, बहीण भावाला कुठे टाकायचं, आमची संकल्पना समजली. आपण एवढे मर्यादित आहोत, जरा विचार करा काय घडलं. एका दिवशी आपण अशी कल्पना करा, आपल्या घरामध्ये आपणच रविवारच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी घरात सगळे आहोत, दुपारची वेळ आहे आणि खूप गरम होतोय म्हणून फॅमिली पॅक आईस्क्रीम आणलंय. कल्पना तर करा, आणलात दोन मुलं आणि आई बाप दोघे, एकूण चार. त्या आईस्क्रीमचे चार समान भाग केले, आता फक्त डिशमध्ये घ्यायचं आणि चमच्याने खायचं. एवढाच विचार होता एवढ्या दारावरची बेल वाजली. लक्षात आलं ना, दारावरची बेल अशी उगाच वाजत नाही, म्हणजे कोणीतरी आलं. काय केलं असेल, आपण कल्पना तर करा काय केलं असेल. ते तसंच्या तसं ताट होतं, ते सोफ्याखाली सारलं, दरवाजा उघडला, जो कोणी व्यक्ती होता तो डायरेक्ट आला, नेमका सोफ्यावरच बसला. असं वाटलं हा आता जाईल नंतर जाईल, आता जाईल नंतर जाईल, करता करता 15-20 मिनिटं गेली. एकदाचं त्याला घालवलं, पण लक्षात येत आहे ना तुमच्या काय केलं, बोला लवकर. आईस्क्रीम खाल्लत का नाही खाल्लत. आपल्या पैशाचं होतं, आपण आणलेलं होतं, खाण्याचा अधिकार आपला होता, पण खाता आलं का? नाही नाही, मला सांगा ना तुम्ही, खाता आलं का? नाही खाता आलं. खाता आला असता की नसता, असता कसा आला असता? आता हे महत्त्वाचं आहे, हे शिकायचं आहे आपल्याला. काय आम्हाला खाता आला असता काय करावं लागलं असतं हो, या चौघातला थोडा थोडा भाग त्यालाही दिला असता तर तोही सुखी झाला असता आता, आणि आपणही सुखी झालो असतो. म्हणजे सुखी होण्याकरता वेगळी कल्पना नाही, दुसरा सुखी झाला आपण सुखी होतो. कल्पना करा, आता आंब्याचे दिवस मोहर आले, आपल्याच घरातल्या दाराच्या समोर असलेल्या आंब्यालाच मोहर आला आणि गावातल्या कुणाच्याच आंब्याला मोहर आला नाही, आम्हाला किती बरं वाटतं नाही का? हा, एवढे रुपये खर्च केले फुकट नाही, एवढी मशागत गेली फुकट नाही, आंब्याला एकट्याच्याच मोहर आला. पण मी एक वाक्य बोलून जातो, मोहर फक्त बघा, आंबे नुसते मोजा, पण खाणारे दुसरेच असतील. का हो, त्याचं कारण एवढं आहे, जर तुम्ही बाकीच्यांना सुद्धा मोहर आलं तर तुम्हाला सुद्धा स्वतःचे आंबे खाता येतील. विश्वव्यापक कल्पना दुसरी तिसरी काही नाही, बाकीचे सुखी झालात ना, सगळे सुखी झाले की आपणही सुखी होतो. कल्पना करा, आमच्याकडे कुणी यावं आणि आमच्याकडे पैशाची मागणी करावी, कुणी आमच्याकडे यावं आणि वस्तूची मागणी करावी, यापेक्षा तो असा श्रीमंत शेजारी व्हावा की त्यांनी माझ्याकडे येऊ नये आणि मला त्याच्याकडे जायला लागू नये. व्यापकता आहे की नाही? मग हीच जी कल्पना आहे, ही व्यापकता केव्हा येईल? तेव्हा या साऱ्या जणांनी आपण एकमेकांना सहाय्य केलं, मदत केलं, तरच घडू शकतं. आणि म्हणून ती व्यापक कल्पना अभंगाच्या प्रथम तर. या जगामध्ये ही जी व्यापकता आहे आपल्या समोर जर ठेवत असताना, संतांनी असं विचार केला की प्रत्येक जीव सुखी व्हावं. दुःखात नुद्बीजते जंतू, सुखम सर्वाय रुच्यते. तुमचा आणि माझा स्वभाव सुखाचा आहे, कारण आमचा अंश सुखाचा आहे. आम्ही ममई अंश परमात्म्याचे अंश आहोत आणि परमात्मा सुखरूप आहे, म्हणून आम्हाला सुद्धा सुखाची गरज आहे. सुखी व्हावं प्रत्येकाला वाटतं, मला दुःख नको प्रत्येकाला वाटतं, पण दुःख निवृत्त होत नाही आणि सुख काय मिळत नाही. पण मिळेल कसं, तर त्याचं चिंतन आज अभंगात बघायचं आहे. आम्हाला मिळेल का? काही त्यावर शंका आहे, लोकांना शंका आहे.
मिळेल का? दुसऱ्याच्या एकमेकाला सहाय्य करून सुख कसं मिळेल? एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. काल्याचं कीर्तन नाही, बरेच कीर्तनकार मंडळी आम्ही त्याचं ते उदाहरण घेतो, त्यापैकी आजचं कीर्तनामध्ये सांगून जातो. उद्या कीर्तनकार आपलेच आहेत, आजचं कीर्तनाचा दृष्टांत बाजूला वगळतील आणि उद्या वेगळं सांगतील, चिंता नाही का. कश्यप यांच्या दोन पत्नी दीती आणि अदिती, या कश्यपापासून दीती आणि अदिती यांच्यापासून देव आणि राक्षस यांची उत्पत्ती झाली. जनन एकापासूनच आहे, पण एक राक्षस झाला आणि एक देव झाला. म्हणजे एकीकडे म्हटलं तर देवगण आणि इकडं राक्षसगण निर्माण झालं. आपल्याला फक्त एवढंच सांगायचं आहे की त्यापासून जी राक्षस वृत्ती निर्माण झाली, तर त्या राक्षसांमध्ये आणि देवगणांमध्ये असा वाद निर्माण झाला. काय वाद होता? आम्ही सुद्धा त्याच इथे राहतो, इथेच राहतो, तेही इथंच राहतात, मग आम्ही राक्षस का आणि हे देव का? देव आणि राक्षस यामधला फरक तुम्हाला आणि मला आज समजून घ्यायचा आहे. म्हणजे आपण कुठल्या स्तरात मोडतो हेही आपल्याला कळेल. राक्षसाने काय केलं आणि देवाने काय केलं असं याचा विचार केल्यावर ब्रह्मदेवाने लगेच उत्तर दिलं, आता न्याय करायला मला वेळ नाही, फक्त एक काम करा, उद्या तुम्हाला मी पंगत देणार आहे, तुम्ही उद्या पंक्ती करता म्हणजे भोजना करता या. देवगणसुद्धा आले सगळे आणि सगळे राक्षसगण आले. ब्रह्मदेवाने विचारलं, पहिल्या पंक्तीला कोण बसेल? तुमच्या लक्षात आलं ना, पहिल्या पंक्तीला कोण बसेल? राक्षसांनी विचार केला, देवांनी आधी बसले, सगळ्या देवांनी सगळं संपवून टाकलं तर आम्हाला काय? म्हणून यांनी पहिलं विचार मांडला, आम्हाला पहिलं बसायचं आहे. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरनं राक्षसांना पहिल्यांदा जेवायला बसवलं. पत्रावळी पानं वाढली गेली, अटी नियम सुरू झाले. ब्रह्मदेवांनी सांगितलं, आता जेवायचं आहे ताटातलं, 10 मिनिटाचा अवधी दिला जाईल, आपण जेवायचं आहे, मात्र हात वाकवायचा नाही, इथपासून इथपर्यंत तुम्हाला त्याला काठीनं बांधण्यात येईल. आता कल्पना करा, काठीनं बांधलेलं ताटातला पदार्थ उचलला तर तो कसा तोंडात जाईल? आता तरी कल्पना करा ना. आ, वाकवायचा नाही, मग तो काय, वर न्यायचा, वरून सोडायचा, अलगत पडला तर पडला, नाहीतर नाकावर काय, तोंडावर काय, अंगावर काय, सगळं अभिषेक. 10 मिनिटं झाली पण कुणाच्या मुखी काही लागलं असं म्हणता येत नव्हतं, कारण राक्षस आहेत. परीक्षा संपली आणि आता दुसऱ्या पेपरची तयारी झाली, विद्यार्थी आले अर्थात देवगण आले. देवाला सुद्धा हाच नियम लागू केला. सगळे देव बसले आणि ब्रह्मदेवांनी सांगितलं, आता जेवायला सुरुवात करा, तुमची वेळ आता सुरू होते. त्यांना सुद्धा कामट्या बांधल्या गेल्या, हात बांधले गेले, पण देवांनी काय केलं, समोरासमोर बसले यानं त्याला भरवायचं. तुमच्या लक्षात आलं ना आता? आणि यानं याला भरवायचं, यानं त्याला, त्यांनी याला एकाला काय केलं, बोला आता लवकर, सहाय्य केलं. परिणाम 8 मिनिटात जेवण पूर्ण झालं. म्हणजे दुसऱ्याला देतो तो कोण? देव. माना की नाही? नसेल कळत तर मी अजून बोलतो. जो देतो तो देव. काय वाक्य बोललो मी? जो देतो तो देव आणि घेतो तो जीव. जीव काय घेतो तर जीव घेतो. अजून काय सांगायचं? देतो तो देव. बघा, देणारी माणसं देवतुल्य असतात. अगदी काही नाही ना, एखाद्या तंबाखूवाल्याला चुनावाला भेटला ना तरी तो काय म्हणतो वाक्य, बोला लवकर आता, बरं झालं तुम्ही हे चुना लावायला. म्हणजे नुसत्या साध्या चुन्यावर, टीसभर चुन्यावर, नगभर चुन्यावर सुद्धा आम्हाला देवत्व प्राप्त होतं, याचा अर्थ देणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. वेढाला आता फक्त एवढंच सांगा, राक्षसांना जेवता आलं नाही, देवांना जेवता आलं, याला कारण काय आहे हो? एकएका सहाय्य करू. सर्वसाधारण विचार आहे. आम्ही जेव्हा एकाला सहाय्य करतो त्याच वेळेला आम्हाला एका सरळ मार्गाने अवलंबन करता येतो, तो मार्ग म्हणजे पंथ.
आता चला सुपंथ या गोष्टीचा विचार महाराज आपल्या हरिपाठामध्ये बऱ्याच वेळेला ज्ञानोबराय त्याचा विचार म्हणतात. रामकृष्ण पंथ क्रमी रामकृष्ण पंथ ज्ञानदेव जीने नामाविन व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमी आला. आपल्याला लक्षात येईल मला माहिती आहे. हां इतकंच नाही ज्ञानोबराय ज्या अर्थी पंथ सांगतात त्या अर्थी पंथ नक्कीच असला पाहिजे. ज्ञानोबराय असंही म्हणतात रामकृष्ण पंथ क्रमी येला म्हणजे त्या मार्गाने जा असंही म्हणतात. आणि ज्ञानोबरायच काय म्हणतात वायाणिक पंथा जाशी धणी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जाशी धणी म्हणजे पंथ कुठला तरी आहे एवढं तर मान्य करूया आपण. महाराज म्हणतात तेणेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मुनी वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. महाराज म्हणतात याच पंथाने आपण चालावं पण तो पंथ कोणता आता एवढे पंथ आलेत आता पंथाचा विचार करायला आपल्याला वेळ नाही. पण मी वारकरी संप्रदायाच्या ज्येष्ठांच्या थोरा मोठ्यांच्या एका विचारसरणीतून तुमच्यापुढे हा प्रयत्न करतो. पंथासाठी पाच गोष्टींची गरज आहे तर त्याला पंथ म्हणता येतो. वेडाला अनंत विचार नाहीत फक्त पाच. सगळीकडे आपण पाचच पाहतो शब्द स्पर्श रूप रस गंध पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय पाच सगळं पंचमहाभूत पंचप्राण सगळ्या आपल्याला सगळ्यांना कळेल म्हणून मी पाचाचाच विचार सांगतो. देवांची संख्या म्हटलं तरी ह्या पंचदेवताचा विचार मांडला जातो. फक्त आता ऐका हे पाच कोणते आहेत आपल्याला कळावं म्हणून थोडं थोडं स्पर्श करतो आणि पुढे चालतो. एखाद्या पंथाची श्रेष्ठता कशावर अवलंबून असते तर ते अधिकार पाहून घ्या. पहिलं म्हणजे त्याचं देव, दुसरं त्याचं संत, तिसरं त्यांचं ग्रंथ, चौथं त्यांचं तीर्थक्षेत्र आणि पाचवं त्यांची साधना. विठ्ठला आता तुम्ही लगेच लगेच म्हणायचं बरं का. पहिलं काय सांगितलं देव, दुसरं संत, पुढे ग्रंथ, पुढे तीर्थक्षेत्र, पुढे साधना. आता ऐका देव कोणता असावा कसा असावा हिंदरी सेंदरी दैवती पूजत कोणती पूजिती भूते खेते आपुल्या पोटाजी रडती मागती शिते अवदान. तुकोबरा असं म्हणतात ऐसा कैसा तुमचा देव घेतो दुसऱ्याचा मग कसा देव मानावा. आमचा देव कसा आहे ज्ञानोबरायनं विचारा. देखिला देखिला माये देवांचा देव भेटला संदेह निमाले तुझे पण. नामदेव महाराजांना विचारा कसा आमचा आहे. देखिला देखिला देवाधी देव बरवा समाधान जीवा पाहता वाटे. कसा आहे आमचा देव. नाही घडविला नाही बैसविला. बरं ते किती वर्षापासून आहे हो तो युगे 28 विटेवर उभा असा परमात्मा अनादी एवढा तो आहे. मग त्याला देव म्हणा. आणखी सांगू का देवाला पुढे वेळ संगत नाही. आता देवाच्या तत्वगुणांचा विचार करायला गेला तर परत विस्तार होईल. मग देव आपल्याला कळला. वारकरी संप्रदायाचा अधिष्ठान देवता जर कोणती असेल तर पांडुरंग आहे. चला संत कोणते आहेत तर मी दोनच संतांचा उच्चारण करतो. ज्ञानोबा तुकाराम. किती म्हटलं आपण ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा. तुम्ही म्हणाल ह्या दोघांचाच का बाकीचे संत नाहीत का. हे सगळे संत त्यामध्ये आहेत. एक टोक इकडचं एक टोक तिकडचं सगळे संत येतात. कशावरून एखाद्या माळीत मणी ओवलेत एकच टोक धरलं तर काय होईल बोलत चाललं सगळे मणी गळून जातील. पण दोन्ही टोकं उचलली तर बोला लवकर आता सगळे मणी त्यात आहेत. तशी ही दोन टोकं आहेत. ज्ञानोबा कोण ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुकोबा कोण तुका झालासे
कळस मंदिराचा पाया आणि कळस यामध्ये मंदिर आलं विठाला। म्हणजे संत कोणते असं विचार करत आता बसू नका। जेवढे जेवढे समकालीन होऊन गेले सगळे संत, ज्ञानोबा तुकोबारायांसारखे संत महात्मे, पहिलं सांगितलं देव, दुसरं सांगितलं संत, तिसरं आहे ग्रंथ। कोणते ग्रंथ आहेत? साधू संतांच्या ग्रंथांचा विचार करा, ऐका बरोबर। ज्ञानोबारायांचा ग्रंथ ज्ञानेश्वरी, आपण त्याला गीता म्हणा आणि हा भागवत म्हणा। गीता सांगितली अर्जुनाला आणि भागवत सांगितलं उद्धवाला। कल्पना करा केवढा आहे। त्याच गीतेचा विचार करणारा स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी, दोघांचा करता एकच आहे। म्हणून भगवान कृष्णाच्या या दोन ग्रंथांना प्राधान्य दिले। गीता जगायचं कसं शिकवते आणि भागवत मरायचं कसं शिकवतं। म्हणून देव, संत, पुढे ग्रंथ, आता तिसरं तीर्थक्षेत्र। कुठे जाता तीर्थक्षेत्राला? आम्ही सगळेजण आमच्या गावाला तीर्थक्षेत्र म्हणतो, पण खरं शास्त्रकार असं म्हणतात तीन देवतांचं अस्तित्वाशिवाय तीर्थक्षेत्र घडत नाही। एक, ज्या क्षेत्रामध्ये प्रमुख देवता आहेत ते, नंबर दोन त्यांचा संत तिथं असला पाहिजे, आणि तीर्थनाम एखादी वाहती गंगा असली पाहिजे। पंढरपूर घ्या, पंढरपूरमध्ये देव कोणता आहे? पंढरपूर पाटणी गा महाराजा सर्व भौम, तो देव पांडुरंग आहे। त्याचा भक्त कोण आहे? पुंडलिक। आणि नदी कोणती आहे? चंद्रभागा। चला आळंदीत या, तीर्थक्षेत्र आहे। आळंदीतला देव कोणता? आळंदी गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर। सिद्धेश्वर देव आहे, ज्ञानोबाराय संत आहेत, आणि वाहती कोण आहे? इंद्रायणी। फक्त इंद्रायणी नाही, तीन देवत त्या तिथे आहेत, त्रिवेणी संगम। कोणती कोणती? मणिकर्णिका आणि भागीरथी। आपण आळंदीला जर गेलात तर पुन्हा जाता पुन्हा एकदा लक्ष देऊन पहा। आपण, मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय, तुम्ही तरुण आहात, अभ्यासक आहात, म्हणून तुम्हाला सांगायचं आहे। नुसती इंद्रायणी नाही, तर इंद्रायणीमध्ये गुप्त असलेली ज्ञानोपरायांसाठी परमात्म्यांनी निर्मिती केलेली भागीरथी आणि मणिकर्णिका या दोन गंगा त्या ठिकाणी आणून समर्पित केल्यात। म्हणून ज्ञानोपरायांच्या चिंतन जर करायचं झालं तर हे तीर्थक्षेत्र आहे। आता सगळे तीर्थक्षेत्राचा प्रत्येक जण तुम्ही अर्थ लावून घ्या। पहिलं सांगितलं देव, दुसरं सांगितलं संत, तिसरं ग्रंथ, बोला लवकर, चौथं तीर्थक्षेत्र, आणि पाचवं आहे ती म्हणजे साधना। कोणती साधना? नामसंकीर्तन साधन पै सोपे किंवा यावी नाणीक असता पै साधन। एवढे पंच जिथं असतील त्याला पंथ म्हणतात विठाला। हे सगळ्यांना एकदम कसं जमेल हो? आता परत प्रश्न आहे, सगळ्यांना हे जमेल का हो? संत म्हणतात एकत्र आलात तर जमेल। पक्ष्यांकडनं काही काही गोष्टी शिकाव्या माणसाने, पक्ष्यांकडून प्राण्यांकडून। मुंग्या कशा चालतात हो? मुंग्या चालायला लागल्या तर कशा चालतात? एका रेषेत। कोण आहेत त्यांना? कोण काय व्हॉलेंटियर आहे का? कशा चालतात? एका रांगेत चालतात। आमच्या वारकऱ्याला चालायला सांगितलं तर अर्धी मागे अर्धी पुढं। अरे रांगेत चाला, चांगली दिंडी दिसली पाहिजे। आम्हाला सांगून ओरडून घसा फुटतो तरी ऐकत नाहीत। मुंग्यांना सांगावं लागत नाही कसं एका रांगेत चालतात, काय त्यांचं। त्यांना समोरून येणारं वाहन किंवा समोरून येणारी सुद्धा ती मुंगी एकमेकाला काही सांगते की बोलते का कळत नाही, पण अपघात नाही काही नाही। आणि आमचा अपघात झाल्याशिवाय क्रॉस मल्टिप्लिकेशन कुठेही जातो, कुणीही कुठं घुसतो, कोणी ब्रेक मारतो वगैरे वगैरे। चला मुंग्यांकडनं शिका, पक्ष्यांकडून शिका। पटकन बोलतोय, कधीतरी असे कावळे उडताना आम्हाला दिसतात रांगेमध्ये, तुम्ही कधी बघितलेत का व्ही आकाराचे पक्षी उडताना? मला वाटतं तेव्हापासून हे असं आलं असेल। विजयी भवनही आहे ते। हा विजयी आहे तुमचा, हा व्ही हा आकार आहे।
तुम्ही पक्ष्यांना कधीतरी पहा, कावळे चित्रात सुद्धा दाखवताना मी व्ही आकाराने काढतो. तुमच्या लक्षात येते काय? याला विज्ञान आहे, त्याला शास्त्र आहे. काय शास्त्र आहे? या पक्ष्यांच्या या आकाराने जर ते उडायला लागले ना, तर कमी प्रयत्नामध्ये ते सहज अंतर कापू शकतात. पण एखादा पक्षी जर मागे राहिला, तर त्याला परत मिळवायला खूप सायास करावं लागतं. मला वाटतं वारी जर तुम्ही आम्ही केली असाल, तर दिंडी जर पुढं गेली तर ती लवकर मिळत नाही. किती सायास करावं लागतं, किती पळायला लागतं, पण त्यावेळेला दिंडीत चालताना कधी धावावं लागत नाही. म्हणून सोडू नये, पंथ एकपंथाने चालावं हा त्याचा नियम आहे. महाराज म्हणतात, हे जर आपण नाही आज चाललो ना, तर पुढे आपल्या हातात नाही अभंगाचं दुसरं चरण. मी मगाशी म्हटलं, सुपंथ जर चालायचं आहे, चांगल्या मार्गाने जर चालायचं आहे, तर ज्ञानोबरच म्हणतात ना, का उजुवाटा चालावे तरी पायाची शिण व्हावे, ना आडराणी धावावे तरी त्याची शिण. चांगल्या मार्गाने चाललो तरी पायाला शिण तोच, आणि खास खळग्यातनं चाललात तरी पायाला शिण तोच. मग चालावं कोणत्या मार्गाने? बोला लवकर. आता आ वारीला जाणारी मंडळी असला तर समजा समजून घ्या, एवढा महामार्ग केला, राजमार्ग चाले ऐसा, ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्याकरता इतका सुंदर मार्ग तयार केला, पण तरी लोक शेताच्या बांधांनी जातात. काय असतं तिथं काय माहिती? चालायचं तर आहे, मग चांगल्या मार्गाने का चालू नये? मला एकच कळायचं आहे, वाईट मार्गाचा विचार तिथंच जाणार असला तरी सुद्धा त्यात खडतर मार्ग आहे, हा सुगम मार्ग आहे. म्हणून तुकोबारे म्हणतात, याच पंथाने चाला. न चालल्यास उपाय त्याच्यावर सांगितलाय, कोण जाणे कैशी परी, पुढे उरी उरला ठेविता. कुठं असं शिल्लक ऐकाव? आता तुम्ही कल्पना करा, तुम्ही आणि मी आज आहोत, काय याच्या पुढे आमचा काही कालावधी सांगता येत आहे का? माणसं स्वतःचा जीव मुठीत घेऊन आले. मला तर हल्ली खूप, आता जरा वातावरण निवळलं, पूर्वीच्या याच्या वातावरणात जरा आठवा, मार्चपासून काय अवस्था होती आमची. घरातून बाहेर पडायची हिंमत नव्हती. पूर्वी आमच्यासारखे महाराज आले ना, तर लोक पाय धूत होते. नाही काय ते सांगायला काय हरकत, पाय धूत होते, आरती करत होते, घरामध्ये घेऊन जात होते. पण आता जर असा महाराज आला, तर तिथंच म्हणतात, हा आलाच कशाला? यांनाही कळत नाही का करोना बाहेर चालू आहे? म्हणजे कल्पना करा, पूर्वी माणसं पाय धुवायला पाणी देत होते, पण आता मात्र लोकांनी त्याच्यावर काय दिले हो, स्प्रे दिला, सॅनिटायझर. पूर्वी लोक गुलाब पाणी शिंपडत होते, आता लोक सॅनिटायझरचा फवारा करून देतात. म्हणजे कल्पना करा, काळ बदलत गेलाय, काय होईल माहिती नाही. आणि या बदलत्या काळामध्ये आता विश्वासाला तेवढी जागा शिल्लक राहिली नाही. म्हणून कोण जाणे कैशापरी, पुढे उरी ठेविता. उगत शिल्लक राहू नका, आत्ता संधी आहे आम्हाला एकमेकाला सहाय्य करण्याची. म्हणून एकाएकाला जेवढं जमेल तेवढं सहाय्य करा, जेवढं जमेल तेवढं. काही नाही आपल्या बरोबर काही येणार नाही, म्हणून सहाय्य करणं महत्त्वाचं आहे. जर हे सहाय्य आपण करायचं झालं, तर नेमकं कोणत्या पद्धतीचं असेल? महाराजांनी सांगितलं, आपण परमार्थ करा, अनेकांना परमार्थ करायला प्रवृत्त करा. हे चिंतन महत्त्वाचं आहे. ते कसं? महाराज म्हणतात, तुम्ही आणि मी जर परमार्थ करण्याचा उद्देश मनाशी निश्चित केला, तर या करोनाच्या काळात सुद्धा सप्ताह झाला ना आमचा, म्हणजे एक एका सहाय्य करू. महाराज म्हणतात, तो कसा करायचा आहे, त्याचा फायदा काय? अभंगाचं तिसरं चरण. आपल्याला धन्यतेला प्राप्त व्हायचं असेल, तर धन्यता संसारात कधीच मिळत नाहीत. ऐकता ना तुम्ही, धन्यता आपल्याला मिळत नाहीत, पण देवाचं नामस्मरण केलं तर तुम्हाला आणि मला धन्यता मिळते. बघा कसं आहे, धन्य जगी तोचे एक हरी रंगनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे. अन्यथा आपल्याला धन्यता म्हणता येत नाही. बरं, असं किती जण करू शकतात? तुम्हाला आणि मला परमार्थ करायला प्रवृत्त करणं किती सोपं आहे, पण करत नाही. एक उदाहरण पटकन सांगतो, सगळ्यांना माहिती आहे, भक्त प्रल्हाद जिथं जाईल तिथं काय करायचं? नारायण नारायण नारायण. काय नारायण कुणाकुणाला शिकवलं? जेवढे मित्र आले त्या सगळ्यांना काय शिकवलं? नारायण. ऐकता सगळे,
त्याला जो कोणी स्पर्श झाला तो नारायण बोलायला लागला. जे शिक्षक आले त्यांनी त्याला स्पर्श केला ते पण नारायण बोलायला लागले. एकाने विचारलं सगळेच नारायण बोलत होते, मग प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यप का नाही बोलले? प्रश्न आहे त्याचं. काय आहे, कीर्तनकारांना फार मोठ्या अडचणी निर्माण होतात. का नाही बोललं ते, तर त्याला एक उत्तर चांगल्या वक्त्यांनी दिलेलं उत्तर आहे, मी फक्त तुमच्या पुढे मांडतो. एखाद्या लाईटमध्ये होल्डरमध्ये जर सप्लाय आला असेल आणि बल्ब त्याला लावला तर काय होतो, बल्ब पेटतो. हा बल्ब लावला पेटला, तो बल्ब लावला पेटला, दिसत आहेत ना किती बल्ब. तुम्ही हो तरी म्हणा आता लवकर, एवढे पेटले की नाही, हा बल्ब लागला की नाही. बर, मग प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यप लावलं तर तो का नाही पेटला? त्यांनी सांगितलं तो गेलेला बल्ब असावा. तुम्ही आणि मी जर आपण नारायण इथं येऊन बोलू शकलो नाही, कीर्तनात बोलू शकलो नाही, घरी बोलू शकलो नाही, तर आपण समजावं. बोला ना तुम्ही, आता मी कशाला बोलू. आपण नामस्मरण कराय कमी पडलो याचा अर्थ आमच्यात कुठेतरी कमतरता आहे. महाराज म्हणाले काही हरकत नाही, तुम्ही सगळे इथं या, या मंडपात बसा, आणि इथं बसल्यानंतर नुसतं कानांनी जरी ऐकलं तरी सुद्धा तुम्ही धन्यवाद बेटा. काय म्हणाले, स्मरविता स्मरण, स्मरण करणारे सुद्धा आणि स्मरविता. आपण स्वतःला ऐका, एक अभंग आपण रोज म्हणतो हरिपाठामध्ये, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरती, सांगणारे किंवा गाणारे सुद्धा उद्धार होतात आणि ऐकणाऱ्यांचा सुद्धा उद्धार होतो. म्हणून कल्पना करा, कसंही असू द्या, कसंही असू द्या, आपण म्हणत जा. गोधडिया नावाचे एक साधू होऊन गेले, गोधडिया, बरं का. त्यांना असं म्हणायचं होतं, या मुलांकडनं नामस्मरण घडलं पाहिजे. लहान 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 मुलं बघितली आणि त्यांच्याकडनं नामस्मरण केलं पाहिजे. पण लहान मुलं इतके वस्ताद आहेत, अहो पाया पडायला कोणी तयार नाही, पण चेष्टा करायला मात्र एक नंबर आहेत. गोधडिया महाराजांनी एक उपाय केला, या मुलांना चेष्टा करता येते, मग त्या चेष्टेतून कसं नामस्मरण करता येईल. त्या गोधडिया महाराजांनी एका मुलाला 10 रुपये दिले आणि त्याला सांगितलं, ए बाबा मी तुला मारायला येईन, फक्त तुम्हाला रामराम म्हणायचं, तू रामराम म्हणायचं, पळून जायचं आहे, मी तुला मारायला येईन, मी तुला मारणार नाही पण मात्र म्हण. त्या मुलाने एवढ्या मुलांच्यात असताना हे गोधडिया ब्राह्मण जेव्हा दिसले त्यावेळेला त्यांनी लगेच तिथून चिडवलं, रामराम रामराम म्हटल्यावर ते गोधडिया महाराज त्याच्या मागे धावू लागले. त्या लहान लहान मुलांना असं वाटलं, याला रामराम म्हटल्यावर राग येतोय, चिडतोय. मग चेष्टा सुरू झाली, कळतं ना आपल्या सगळ्यांना. ते कुणाला मारायला धावले नाही, कुणाच्या मागे गेले नाहीत, फक्त ॲक्शन केले आणि सगळ्या मुलांकडनं बोलत चला, रामराम म्हणून गेलं. परापूर्वीच्या काळामध्ये आम्हाला रामराम म्हणायची पद्धत होती, पण आता गुड मॉर्निंग पण राहिलं नाही हो. मोबाईल ज्यांच्याकडे आहे त्यांना विचारा, हाय हाय करून मिळेल, त्यांना राम म्हणता येईना. तुम्हाला अजून सांगू का, तुमच्यात आणि माझ्यातही राम आहे म्हणूनच आपल्याला किंमत आहे. तुम्ही मोबाईल विकत घेताना त्याच्यामध्ये रॅम बघता ना, राम नाही कळत तुम्हाला, किती किती GB रॅम आहे. रॅम म्हणजे काय, त्या मोबाईलचा आत्माच आहे ना तो, मग त्याला काय राम नाही म्हणत आम्ही, काय म्हणतो, स्पेलिंग काय त्याची, अरे मज आहे, मग त्याला रॅम का म्हणतो मला ते अजून कळलं नाही. विठाला, अरे राम म्हणायला काही हरकत आहे, पण आम्ही रॅम शिकलो, इंग्लिश शिकलो, रामच आहे त्याच्यात, तो तोही त्याचा राम आहे, आपलाही राम आहे, मग म्हणायला काही हरकत नाही. आपण ते नामस्मरण केलं पाहिजे, स्मरविता स्मरण, थोड्या मोठ्यांच्या महात्म्यांच्या उपस्थितीतून. आज समजा हे सप्ताह आयोजन केलं नसतं, 2-2.5 दिवसाची जी चिंतन सेवा आहे ती आपल्याला श्रवणीय झाली नसती, आपल्याला नामस्मरण घडलं नसतं, आपल्याकडनं दानधर्म घडलं नसतं, या सगळ्या गोष्टीला आयोजक नियोजक असतात, म्हणून त्यांना सुद्धा ती धन्यता दिली जाते. आणि अशा ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे जर करायचं असेल तर ते करत असताना मात्र चरणावर लक्ष असावं. अभंगाचं शेवटचं चरण, तुका म्हणे अवघी जोडी ही तुमची आणि माझी प्राप्ती आहे,
जगात आपण बाकी सगळं मिळवलं असलं ना तर हे सगळं आपल्याला इथं ठेवून जावं लागणार आहे. तुमच्या आणि माझ्या बरोबर जर काय येणार असेल ना तर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे एवढे मोठे मोठे मंत्री कुटुंबाच्या सुद्धा हाती लागले नाहीत, एवढी ऐश्वर्य संपदा इथंच ठेवून जावी लागली. मग तुमच्या आणि माझ्या सोबत येणार काय आहे तर आयुष्यभरामध्ये केलेलं नामचिंतन तेच आपल्या बरोबर येणार आहे. म्हणून ऐशी जोडी करा राम कंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास. किती मिळवलं तुम्हाला हे जर सांगायचं झालं तर फक्त आपल्या बरोबर येईल आपले सत्कर्म. मग आपले सत्कर्म एकच असले पाहिजे, आम्ही कुणाला सहाय्य झालं, आम्ही कुणाकडनं परमार्थ करून घेतला, आम्ही कुणाला परमार्थाला सहाय्य केलं, या साऱ्या गोष्टींचा विचार करावा. जगद्गुरु तुकोबारायांच्या या परिभाषेचा किंवा अभंगाचा वेळेमध्ये जेवढा अन्वय करता आलं, अर्थ साधता आलं, तेवढं साधण्याचा प्रयत्न केला. एकदा संप्रदायाच्या नियमानुसार हाताने टाळी पांडुरंगाचं चिंतन करा. अगदी 2-4 मिनिटात सेवा संपेल. विठोबा रखुमाय. जगद्गुरु तुकोबाराय दूरदृष्टीचा विचार आपल्या समोर मांडतात. हा अभंग त्या काळामध्ये असेल पण तो आजही आपल्याला तेवढ्याच ताकदीनं आपल्याला त्याचा विचार करण्यास आज योग्य ठरतोय. खरं तर आपण एकाला सहाय्य जर नाही केलं तर होणारे परिणाम आम्ही आज अनुभवतोय. वर जरी तो हंडी फोडणारा माणूस असेल तर त्यांनी सुद्धा खालच्यांचा विचार केला पाहिजे. मी जर वर दिसत असेल तर माझ्या पायाखाली बरीच माणसं आहेत. एकाने सुद्धा अंग हलवलं तर वरचं सगळं माळा काय होईल, कोसळून जाईल. पण आम्ही त्यावेळेला जसं विचार करतो की नाही तो माझा आहे, मी त्याचा आहे, त्याने वरून खाली येण्यात सुद्धा माझं नुकसानच आहे असं जर म्हटलं तर मला असं वाटतंय दुसऱ्याचा विचार करून जर आम्ही जगलो तर खऱ्या अर्थाने आपलं जगणं राहील. दुसऱ्याची चप्पल पायात घालताना सुद्धा ते पाय आपल्याला सांगतात चप्पल तुझी नाही. कळतंय ना आपल्याला? पाय सांगतात चप्पल तुझी नाही, हा त्या पायाला सांगतो घाल घाल नवीन आहे नंतर सैल होईल. डोळे नसलेले पाय सुद्धा सांगतात की चप्पल आपली नाही तरी सुद्धा घालतोय. कल्पना करा तो विचार आमच्या मनात जेव्हा रुजेल की नाही हीच चप्पल जर माझी गेली असती तर. थोडंसं विचार करूया, जगण्याकरता दुसरं काही नाही, जेवढं शक्य होईल तेवढं दुसऱ्यासाठी, नाहीतरी आमचं सगळं दुसऱ्यासाठीच आहे. खरं बोला, कबूल करा. मी माझं कबूल करतो. मला मी पॉलिसी काढली आहे, मी तुम्हाला पॉलिसी विकायला आलो नाही, फक्त मी सांगतोय आपण जे जगतोय ते दुसऱ्यासाठीच आहे. मग खरंच प्रामाणिकपणे जगायला काय हरकत आहे? मी पॉलिसी काढली आहे, ती लाईफ इन्शुरन्स काय असेल ती 25 लाख रुपये मला माझ्या मृत्यूनंतर मिळणार आहेत. तुम्ही ऐकलत की नाही? कुणाला? माझ्या मृत्यूनंतर ते मला मिळणार आहे. मग बोला ना कुणासाठी? दुसऱ्यासाठीच ना. मग हे जर व्यवस्था करतो आपण दुसऱ्यासाठीच, मग इथंच जिवंत असताना आम्ही दुसऱ्यासाठी का जगू नये? म्हणून थोडं थोडं विचार करा. आपला परमार्थाचा हेतूच फार सुंदर आहे. मोठं व्हायला शिकूया आपण, सगळ्यांनी मोठं होऊया हो, खरंच मोठं होऊया. जो उपाशी आहे त्याला जेवू द्या ना, ज्यांनी खाल्लंय त्यांनी पंक्तीला नका बसू. नाही आज काय नसेल मला वाटत. नाही ना, काही नाही, आपापल्या घरचं खायचं. हां, पण कल्पना करा थोडं असं जगण्यासाठी शिकलं तर खऱ्याच अर्थाने आनंद आपल्याला मिळेल. सगळे सुखी होताना आपण पाहू, दुसऱ्याचा विचार करायला शिकूया, तरच खरा परमार्थ आपल्यापासून रुजू होईल. झालेली वाङ्मयीन सेवा आहे, भगवंत चरणी समर्पित करतो. आज या ठिकाणी परमार्थ भक्त सहोदर प्रेमादरणीय हरिभक्त भक्तिपरायण श्रीरंग महाराज संघे महाराजांच्या निमंत्रणाने इथं येणं झालं. तुम्हा माईबापांचं दर्शन घडलं.
आणि ज्यांनी निमंत्रित केले ते माझे जावई म्हणजे गायनाचार्य विकास महाराज कोस्तेकर हे माझे जावई आहेत बरं का. तर या ठिकाणीच या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं मृदुंगाचार्य. सुंदर सिस्टीम माईक सिस्टीम त्यांनी सुद्धा आपल्याला खूप चांगली साथ दिली. आपण सगळे शांत राहिलं खरं तर या वातावरणामध्ये सगळ्यांचं विचलित झालं असतं मन पण तुम्ही बरेच बारीक ऐकलात ह्याची मी साथ साक्ष देऊ शकतो एवढं मलाही खात्री आहे. पुन्हा एकदा सर्व टाळकरी वृंद या सर्व तरुणांसाठी मी भगवंताकडे प्रार्थना करेन यांच्यामध्ये सुद्धा अशीच आत्मीयता अखंडित राहो. सदोदित आपल्या श्वासाचा शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मला परमार्थच करायचं आहे या हेतूने आपण जगूया तरच खरी भक्ती होईल. झालेली सेवा भगवंताचरणी समर्पित. वाणीला पूर्ण विराम. एकदा माऊलीचा गजर. न्यून्यते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते या सकळांते विनमने. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी सनेले येथेने माझे उरले पायी कपण मज पाम राये काय थोरपण पायची वाहन पायी बरी. यथामती यथावकाश बालबुद्धीनं केलेलं चिंतन आपणा सर्वांपर्यंत पोहोचत असताना शब्दांमध्ये कुठे इकडे तिकडे झालं असेल कुणाचं अंतःकरण दुखावलं गेलं असेल त्याबद्दल यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत तत्सर्व क्षम्यता देव प्रसीद परमेश्वर. आपणा सर्वांचं चरणाविंद विनम्र अभिवादन करतो. पुन्हा एकदा सर्वांना अधिकारण नाही पण अगदी सहजपणे तुमच्याशी हितगुज साधत असताना एवढंच बोलेन. जाताना आपण एकच विचार आपल्यामध्ये घेऊन जा तो म्हणजे भगवत भक्ती करायची आहे आणि ती तुम्हाला आणि मला केलीच पाहिजे. आणि ती कशी करायची तर त्याचं स्मरण करून जय विठ्ठल जय जय